अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11,000 आंब्यांची भव्य अशी आकर्षक आरास करण्यात आली आहे. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. तर आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणपती बाप्पांना 11,000 आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला आहे. अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. देसाई आंबेबंधू वाल्यांनी 11,000 आंब्यांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखवलेला आहे आणि अर्पण केलेले आहेत. तर आपण थेट बातचीत करूयात गुरुजींशी. अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आंब्याचा सीझन असतो. तर आंब्याच्या सीझनमध्ये बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवून, फळांचा नैवेद्य दाखवून, आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखवून सगळ्या भक्तांची अशी पूर्वापार श्रद्धा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे भक्तगण आंब्याच्या रसाचं किंवा आंब्याच्या फळाचं सेवन करतात. अक्षयतृतीयेचं महत्त्व काय? अक्षयतृतीयेचं महत्त्व, अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर त्या दिवशी सगळेजण आपल्या घरी गृहप्रवेशाची, कलशाची, वास्तूची पूजा करतात. म्हणून करता हा दिवस जो आहे हा वर्षामध्ये शुभ दिवस आहे असं म्हटलं जात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ससून हॉस्पिटल आणि आलेल्या भक्तांना दुसऱ्या दिवशी 11,000 देसाई बंधू आंबेवाल्यांनी दिलेल्या आंब्यांचा नैवेद्य हा वाटला जातो ही दगडूशेठ गणपतीची खासियत आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंढळे, दिनमान न्यूज, पुणे.